महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उदगीरपासून उर्दू साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे मागील वर्षापासून उदगीर येथे सदा फाउंडेशनच्या माध्यमातून जंग कलम और किताब या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती भारतीय इतिहासातील शूरवीर टिपू सुलतान यांनी इंग्रजांसोबत लढत लढत आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या जयंतीनिमित्त व आंतरराष्ट्रीय उर्दू दिवस भारताचे राष्ट्रगीत असलेल्या सारे जहा सेच छा हिंदोस्ता हमाराचे कवी मोहम्मद इक्बाल यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय शिक्षण दिवस, दिवस तसेच भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त नऊ नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर इतिहास व शिक्षणावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या विषयावर सदा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर अंजुम कादरी इतिहास अभ्यासक सरफराज अहमद फारुख मुकमद जुनेदत्तार अहमद सरवार अल्ताफ शा, शाह शाह पायज यांनी बैठकीनंतर यावर्षी या तीन दिवसीय कार्यक्रमाचे रूपांतर सदा फाउंडेशनने तीन दिवसीय उर्दू अदबी कॉन्फरन्समध्ये केला आहे महाराष्ट्राच्या उर्दू साहित्य इतिहासामध्ये पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले नऊ नोव्हेंबर ते अकरा हो नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी होत असलेल्या उर्दू साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या गटचर्चा परिसंवाद मुशायरा इतिहासावर व शिक्षणावर आधारित व्याख्या चित्रकला आणि गझलचे कार्यक्रम होणार आहेत देशातील नामवंत इतिहास अभ्यासक राम पुन्यानी समीर अहमद सिद्दीकी आय कोच उर्दू शायर जोहर कानपुरी शबीना आदिफ अब्रार काशिफ हाशिम फिरोजाबादी नईम फराज शशिभूषण समद हामेद भुसावली मुबीन अखिल इम्रान रागीब अझहर शेख उपस्थित राहणार आहेत गुंटूर आंध्र प्रदेश येथून सय्यद नसीर अहमद यांच्या संकल्पनेतून तयार झालेली स्वतंत्रता सेनानी यांची पोस्टर गॅलरी उदगीर पोस्टर गॅलरी संविधान यात्रा असे चित्र प्रदर्शन होणार आहे या ठिकाणी मान्यवरांचे विशेष व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमामध्ये साहित्यिक रसिक व जनतेने आपला सहभाग नोंदवण्याचे आवाहन डॉक्टर अंजुम कादरी यांनी केले आहे